दिवस खरे तर आंब्याला मोहर येण्याचे. वसंताची चाहूल लागली की पुण्यात कोकणातून आंबा दाखल होतो. पण यंदा मात्र 2-3 महिने आधीच आंबा पुण्यातील मार्केट यार्डात आलाय. पण मंडळी, तो कोकण भूमीतील नाहीये तर दक्षिण आफ्रिका या देशातून आलेला आहे. पुण्याच्या बाजार समितीत आंबा हंगाम सुरू होण्यास अजून अवधी आहे. फळांचा राजा मानला जाणारा हापूस आंबा एप्रिल मे महिन्याच्या कालावधीमध्ये बाजारात उपलब्ध होतो. मात्र सध्या पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये चर्चा आहे ती दक्षिण आफ्रिका येथील मालावी शहरातून आवक झालेल्या हापूस आंब्याची. कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामापूर्वी मालावी येथून आंबा दाखल झाल्याने ग्राहकांना 2.5 महिने अगोदरच आंब्याची चव चाखता येणार आहे. सध्या घाऊक बाजारात 12-16 मालावी आंब्याच्या एका पेटीला प्रतवारी 2500-3000 रुपये दर मिळतोय. किरकोळ बाजारात एका बॉक्सची 2500-3500 रुपयांना विक्री केली जाते. हा जो दक्षिण आफ्रिकेतनं मालवी नावाचा जो आंबा आहे, हापूस आंबा, तो आपल्या मुंबईमध्ये सुरुवातीला दाखल होतो. मुंबईमधनं मग ते चारी बाजूला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पसरतो. तो जसं मुंबईमधनं कोल्हापूर म्हणा, सोलापूर, पुणे, नगर, औरंगाबाद, प्रत्येक ठिकाणी आंबा जातो. पण ह्या आंब्याचं जास्त डिमांड म्हणले तर मुंबई आणि पुण्यामध्ये जास्त डिमांड असतो या आंब्याचा. तसं पाहायला गेले तर सुरुवातीला खूप महाग होतं ते. सुरुवातीला 4,000-4,500 असा रेट होता. आणि आत्ता त्याचा रेट कमी असल्यामुळं त्याला जास्ती लोकांची धाव, जास्त लोक घ्यायला लागले त्याच्यावर. आता साधारणतः घाऊक बाजारामध्ये 2200-2500 रुपये रेट आहे घाऊक बाजारात. 2012 मध्ये कोकणातील दापोली येथून हापूस आंब्याच्या झाडांच्या काट्या आफ्रिकन देश मालावी मध्ये नेण्यात आल्या होत्या. तेथे या आंब्याची लागवड करण्यात आली. या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्याने बाजारात ग्राहकांची या आंब्याला चांगलीच मागणी आहे. त्यामुळे आंब्याची खासियत तुम्हाला सांगायची बोलले तर आंबा दिसायला एकदम सुंदर आणि खायला एकदम गोड वास, एकदम सुंदर वास असतो. आणि ॲक्च्युली हा आंबा जो आहे रत्नागिरीचा आहे. रत्नागिरीमधनं जे रोपं असतात आपले, ते रोपं दक्षिण आफ्रिकेमध्ये लावलेत. दक्षिण आफ्रिकेमधनं लावल्यानंतर ते 5-6 वर्षानंतर ते आपल्या इथं कमीत कमी 3-4 वर्ष आले ते चालू आहे. आता साधारणतः 15 दिवस झाले आंब्याची आवक सुरू होऊन. आणि ह्याला आपल्या पुण्यामध्ये खूप ह्याला मार्केटला डिमांड आहे, म्हणजे लोक याला खूप पसंत करतात. विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या मालावी आंब्याला मोठी मागणी आहे. मागील 5 वर्षांपासून मालावी आंब्याची आवक भारतात वाढत असून या आंब्याची दुबई आणि युरोप येथे देखील निर्यात केली जाते. सध्या पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये दररोज साधारण 200-300 बॉक्स इतकी मालावी आंब्याची आवक होते. पुण्यासह अहमदाबाद, कोल्हापूर, सांगली आदी भागात हा आंबा पाठवला जातोय. या आंब्याचा हंगाम डिसेंबर ते जानेवारी मध्यापर्यंत सुरू असतो अशी माहिती मार्केट यार्डातील आंब्याचे व्यापारी सलीम बागवान यांनी दिली आहे. हा साधारणतः डिसेंबर मध्ये 15 डिसेंबर पासून चालू होतो आंबा हा, आणि जानेवारी पर्यंत चालतो. साधारणतः 1.5 महिना सीझन असतो या आंब्याचा. या वर्षी साधारणतः 10-12 दिवस अगोदर आलेला आहे तो. साधारणतः आता सध्या आपलं पुणे मार्केट जे आहे प्रत्येक ठिकाणी मिळतं ते. जसं उदाहरणार्थ डेक्कन म्हणा, कॅम्प म्हणा, औंध एरिया म्हणा, बानेर म्हणा, कोंडवा म्हणा, कौसरबाग म्हणा, असे प्रत्येक ठिकाणी जे आहे प्रत्येक ठिकाणी मिळण्याचे ठिकाण आहे. हे महाग असल्यामुळं काही काही ठिकाणीच मिळतात, ते सगळ्या ठिकाणी हा माल मिळत नाही. तसं पाहायला गेलं तर त्या आंबा जो आहे रत्नागिरी आंबा आहे आणि हातामध्ये घेतल्यानंतर त्याचा जो सुगंध आहे खूप सुगंध असतो त्याचा. आणि कलर पण एकदम पूर्ण रत्नागिरी आंबा जो आहे तसाच असतो. त्यामध्ये काही फरक नाही रत्नागिरी आंब्यामध्ये आणि याच्यामध्ये. हा खायला गोड आणि सुगंधी आणि आतनं केशरी आंबा असतो ॲक्च्युली. कापल्यानंतर आतून केशरी येतो. केशरी असल्यामुळं माणसं ओळखतात. जसं आपलं रत्नागिरी केशरी असतो आणि दुसरा जो बलसाडचा कर्नाटकचा असतो तो पिवळा आंबा असतो. तर साधारणतः वासामध्ये पण ओळखता येतो हा आंबा कसा आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये साधारणतः तो आपल्या इकडच्यापेक्षा 3 महिने अगोदर तिथं सीझन असतो. पण जेव्हा चांगला माल येतो त्यावेळेस आपल्या भारतामध्ये तो दाखल होतो. साधारणतः इकडे जो किंमत आहे जी 2200-2500 रुपये डझन आहे. आणि आपला जो आंबा येतो त्यावेळेस आपल्या आंब्याची किंमत खूप कमी असते. साधारणतः त्याची आवक भरपूर असते आपल्या आंब्याची. प्रत्येक ठिकाणी कोकणात खूप आंबा निघतो तो.
त्यामुळे तिकडनं लागवड तिथं कमी असल्यामुळे त्या आंब्याची किंमत जास्त आहे आणि आपली इथं लागवड जास्ती असल्यामुळे आपली इथं याची किंमत कमी आहे.